नाशिक हे सध्या एज्युकेशन हब बनते आहे आणि त्यामुळे आत्ताच्या आधीची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर जवळपास 3 ते 4 अधिकारी यापूर्वी देखील बडतर्फ केलेले आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्थेचा विस्तार होत असताना प्रत्येक शिक्षकाला काही ना काही काम हे शिक्षण अधिकाऱ्यांकडे असतं. साधी रजा किंवा सुट्टी जरी काही खाजगी कारणाकरता टाकायची असली तर त्याही करता त्यांना शुल्क द्यावे लागतात. म्हणजे इतकी शिक्षण अधिकाऱ्यांची मजुरी तिथे वाढलेली आहे. त्यामुळे माझं या अतिशय महत्वाची इथे प्रश्न यांनी विचारलेला आहे. माझी या निमित्ताने आपल्याला प्रश्न आहे की या ज्या अधिकारी सापडलेले आहेत त्यांच्याकडे बेहिशोबी बरीच मालमत्ता सापडल्या आहे, परंतु आपण त्यांना फक्त बडतर्फ करतो, परत पुढे काही ना काही करून ते रुजू होतात असं न होता कडक कारवाई होणं अपेक्षित आहे. त्यामुळे जे कोणी असे असतील की ज्यांच्यावर चौकशी लागलेली आहे, कारण आम्ही पाहिलं की आधीचे जे आपण बडतर्फ केलेले आहेत 3-4 अधिकार ते परत नंतर रुजू झाले, त्यांच्यावर काहीतरी आपण कडक कारवाई करणार का, जेणेकरून नाशिक मध्ये जो शाप मिळालेला आहे या शिक्षण मंडळाला तो परत मिळायला नको, आपण ही कारवाई करणार का? धन्यवाद. होय अध्यक्ष महोदय, जे आताच पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुचवलं त्याप्रमाणे पहिली हीच केस आम्ही ईडी कडे पाठवू.